मुंबई मेट्रोविषयी केलेली एक्स पोस्ट विनोद तावडेंकडून डिलीट, 24 जुलैपासून भूमिगत मेट्रो सेवा सुरू होणार अशी पोस्ट तावडेंनी केली होती. विशाळगडाच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्हा पोलीस दल सतर्क, सोशल मीडियावर अफवा आणि वादग्रस्त मेसेज शेअर करणाऱ्यांवर कारवाईचा सांगली पोलीस अधीक्षकांचा इशारा. विशाळगडावरील अतिक्रमण पावसाळ्यानंतर हटवण्यात यावं, जयंत पाटील यांची सरकारला विनंती, हिंसाचार करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची आणि विस्थापितांचं पुनर्वसन करण्याचीही मागणी. संभाजीराजे छत्रपतींचा हिंदू पदपादशः असा उल्लेख स्वराज्य संघटनेच्या अधिकृत पेजवरील पोस्टनं चर्चेला उधाण. मीरा भाईंदर महानगरपालिकेचे उपायुक्त रवी पवार यांना धमकी, 5 लाख रुपये द्या अन्यथा वरिष्ठाकडे तक्रार करून मित्रपरिवारात बदनामी करेन असा धमकीचा मेल आणि व्हॉट्सअप मेसेज, तक्रारीनंतर खंडणीचा गुन्हा दाखल. शिर्डीमधील साईबाबा मंदिराच्या सुरक्षेसाठी 7 सदस्यीय समिती गठीत करा, उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश. सदर समितीनं गोपनीय अहवाल 30 नोव्हेंबरपर्यंत खंडपीठात सादर करण्याचेही आदेश. बालहक्क न्यायमंडळाचे सदस्य एलेन धनवडे यांची हकालपट्टी होण्याची शक्यता, धनवडेंनी पोर्शे कार अपघात प्रकरणातील आरोपीला निबंध लिहिण्याची शिक्षा सुनावली होती, जामीनही मंजूर केला होता. बारामतीमध्ये संत तुकाराम महाराज राष्ट्रीय महामार्गावर भरधाव गाडीचा टायर फुटून भीषण अपघात, अपघातात इंदापूरमधील काँग्रेस नेते आबासाहेब निंबाळकर यांचा मुलगा आदित्यचा मृत्यू. साताऱ्यातील कोयना परिसरात भूकंपाचे 2 धक्के, सुमारे 3.5 रिश्टर स्केलपेक्षा अधिक भूकंपाचे धक्के असल्याची प्राथमिक माहिती. कर्नाटकातील स्थानिकांना खासगी नोकरीत 100% आरक्षण देण्याच्या निर्णयावर सिद्धरामय्या सरकारचा यूटर्न, मुख्यमंत्री सिद्धरामय्यांकडून पोस्ट डिलीट, खासगी नोकरीत आता स्थानिकांना 50% आणि 70% आरक्षण. पश्चिम बंगालमधील भाजपचे आमदार आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांचा सबका साथ सबका विकास घोषणेला विरोध, जो हमारे साथ हम उनके साथ अशी दिली नवी घोषणा. नवीन सुनेचा पायगुण, ब्लूमबर्ग ब्लेनेरियर इंडेक्सनुसार मुकेश अंबानींना 10 दिवसात 25,000 कोटींचा नफा, जगातील श्रीमंतांच्या यादीत मुकेश अंबानी एका स्थानानं वर. गुजरातच्या सौराष्ट्रमध्ये मुसळधार पाऊस, पावसामुळे काही भागात पाणी साचलं. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.